आपली कार्यकारिणी अतिशय भरगच्च झाली आणि विविध विषयांवर आपण या ठिकाणी चर्चा केली, मंथन केलं. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रयतेचं राज्य आल्यानंतर पहिली कार्यकारिणी ही छत्रपती शिवरायांच्या रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होते आहे. हा एक विलक्षण असा योगायोग आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे गड जिंकल्यानंतर कधी थांबायचे नाहीत. त्या गडाची डागडुजी करायचे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिबंदी लावायचे, चिरेबंदी अशा प्रकारची व्यवस्था उभी करायची आणि त्याच्यानंतर पुढच्या गडाकडे मार्गक्रमण करायचे. आपल्यालाही हेच करायचं आहे. आपण महाराष्ट्रातला सत्तेचा गड जिंकलो आहोत, पण आपण सगळे हे मानणाऱ्यांपैकी आहोत की सत्ता हे आपलं साध्य नाही आहे, साधन आहे. सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं उपकरण म्हणून आपण सत्तेकडे पाहतो आणि म्हणून हा गड जरी आपण जिंकला असलो तरी जोपर्यंत माननीय मोदीजींनी विकासाची जी यात्रा सुरू केली आहे, ज्या यात्रेमध्ये अग्रेसर असलेला महाराष्ट्र गेल्या 2.5 वर्षामध्ये मागे पडलाय, पुन्हा एकदा वेगानं तो महाराष्ट्र त्या विकासाच्या वाटचालीमध्ये पहिल्या क्रमांकावर आणणं, आता हा गड जिंकल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये. मला अनेक लोक विचारतात हे कसं घडलं. मी त्यांना एवढंच सांगतो की हे सरकार यावं ही तो श्रींची इच्छा. आणि या ठिकाणी ईश्वर कोण आहे, श्री कोण आहेत, ईश्वराला तर आपण मानतोच, पण या महाराष्ट्रातली जी 12 कोटी जनता आहे त्यांचीही इच्छा होती की या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि या ठिकाणी नवीन सरकार आलं पाहिजे, आणि त्यांच्या मनातली संकल्पना आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं पूर्ण केली आहे.